नमस्कार, मी गौरी। आपण पाहता जळगाव लाईव्ह न्यूज। तुम्हाला माहिती का, आपण रोजच्या धावपळीत भरपूर साऱ्या गोष्टी मिस करत असतो। परंतु आज आपल्यासोबत अशा व्यक्ती आहे ज्यांचं वय जरी 62 वर्ष असल्या तरी ते मॅरेथॉन धावतात। आपल्यासोबत आहे विद्या बेंडाळे मॅम। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांचे अनुभव देखील जाणून घेणार आहोत। मॅम, स्वागत आहे तुमचं जळगाव लाईव्ह न्यूजमध्ये। ग्रुप मला असं म्हणजे मॅरेथॉन करत असतानाच मला 2017 त्याची माहिती मिळाली आणि मग त्या ग्रुपमध्ये असा नियम होता की विद्यापीठामध्ये कंटिन्यू 3 रन केले की मग आम्ही ग्रुपमध्ये जॉईन करू असं होतं। आणि मग आम्ही मी त्याप्रमाणे केलं आणि मग तो त्या ग्रुपमध्ये मी जॉईन झाले। त्यामुळे त्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यामुळे मला इव्हेंट संबंधी आणि ज्या काही मला अडचणी आल्या, काही टिप्स वगैरे मला ज्या पाहिजे होत्या किंवा माझ्या काही ज्या शंका होत्या त्या मी त्या तिथे विचारत गेले आणि त्यासंबंधी मला माहिती पूर्ण ग्रुपमध्ये मिळत गेली। आतापर्यंत कुठल्या कुठल्या इव्हेंटमध्ये तुम्ही सहभाग घेतला? आतापर्यंत मी पुष्कळ ठिकाणी म्हणजे नाशिक, औरंगाबाद, नंतर कोकण बीच, अलिबाग, नंतर चेन्नई, नंतर इकडे आता ऋषिकेशला जाऊन आलो हरिद्वारला, नंतर बुलढाणा फॉरेस्ट मॅरेथॉन, इगतपुरीजवळ एक वाघरी डॅम आहे तिथे जामुंडा हिल मॅरेथॉन म्हणून होती, नंतर सातारा हिल मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन, नंतर पुणेची बजाज अलायन्स वगैरे, अशा विविध प्रकारच्या वेगवेगळ्या मी ते करत गेले। ते आता मला त्यात आवड निर्माण झाल्यामुळे मी दर महिन्याला एक असे मॅरेथॉन मी करते आहे। आता मॅम, जसं की आपण आधी बोलत होतो त्यात तुम्ही उल्लेख केला की तुमचं वय आहे 62 वर्ष, तर तुमचा आतापर्यंतचा अनुभव कसा होता, काय सांगा? आतापर्यंतचा अनुभव मला चांगलाच मिळालेला आहे। म्हणजे मी वयाच्या 97 सुरुवात केली 2017। प्रथम तर मला आधी धावायची अशी सवय नव्हती, फक्त वॉक असायचा माझा आणि योगासनं वगैरे मी करत होते। आता ह्याच्यात आवड निर्माण झाल्यामुळे मी आणि JRGची म्हणजे जळगाव रनर्स ग्रुपची आठवड्यातून 3 प्रॅक्टिस असते, त्या प्रॅक्टिसचा मला खूप लाभ झाला। तसेच त्यामध्ये म्हणजे काय आपल्यामध्ये कमी आहे किंवा आपल्याला ते कसं करावं लागणार आहे, एक याच्या संबंधी ग्रुपमध्ये जे काही चांगले सहकारी आहे त्यांच्याकडून मला खूप माहिती मिळाली आणि त्या माहितीचा मला प्रत्येक इव्हेंटमध्ये मला फायदा होतो। वर्षा मॅरेथॉन कशी करायची यासंबंधी मी ग्रुपमध्ये तुषार चोईथानी वगैरे आहेत त्यांनाही त्यांच्याशी संपर्क करून मी माहिती आधी विचारून घेत होते। हां, प्रत्येकाकडून मला काही ना काही अशी माहिती मला मिळतेच आहे। एक खूप महत्त्वाचा प्रश्न असा आहे मॅम की आपण जळगाव शहरात राहतो, तर जळगाव शहराच्या रस्त्यांची बिकट अवस्था आपल्याला माहितीच आहे, तर इतकी नाजूक अवस्था असताना तुम्ही रनिंगची प्रॅक्टिस कशी मॅनेज करता, काय सांगा? जळगावचे रस्ते म्हणजे काय, आता ते खड्ड्यात जळगाव असं म्हणावं लागेल, खड्डे तर खूपच आहे, पण आम्ही ज्या ठिकाणी रस्ते जरा चांगले आहे त्या रस्त्यांवरच प्रॅक्टिस करतो। आणि धावणं म्हणजे पळणं म्हणजे असं जोरात नव्हेच, मी म्हणजे इतर महिलांनाही सांगू इच्छिते की मनातून ही भीती तर आधी काढून टाकायची की आपल्याला धावता येणार नाही, पळता येणार नाही। ते कसं एक हळूहळू जॉगिंग, हळूहळू जसं छोटं बाळ दुडूदुडू धावतं त्याप्रमाणे आपल्याला सुरुवात करायची आहे। त्यामुळे जिथे रस्ते चांगले त्या रस्त्यावरच आम्ही रनिंगची प्रॅक्टिस करतो आणि खड्डे वगैरे जरी असले ते बघून आम्ही व्यवस्थित हळूहळू रन करण्याची आम्ही प्रॅक्टिस ठेवतो। आम्ही खानदेश हाफ मॅरेथॉनचा अनुभव काय होता, काय सांगा? खानदेश हाफ मॅरेथॉन ही पहिल्यांदाच 2019 झाली। आता तसा तर इथे रूट एवढा नाही नव्हताच आपल्या जळगावमध्ये, परंतु आयोजकांनी पण व्यवस्थित ते प्लॅनिंग केलेलं की 21 10-10 2 करून तुम्ही हे मॅरेथॉन पूर्ण करू शकता, तर ते करतानाही आम्हाला खूप आनंद झाला आणि पूर्ण करण्यामध्ये तो एक वेगळाच आनंद असतो। ओके, एक शेवटचा प्रश्न की जळगाव रनर ग्रुप कसा जॉईन करायचा? जळगाव रनर्स ग्रुप जॉईन करण्यासाठी दर रविवारी, मंगळवार आणि गुरुवार अशी प्रॅक्टिस असते किंवा जास्तीत जास्त सहकारी सगळे दर रविवारी असतात, त्याच्यामुळे कोणीही रविवारी असं येऊ शकतं, त्याला काही आपले प्रवेश शुल्क वगैरे नाही आहे आणि ट्रेनिंगसाठी पण आपण आपली काही फी नाही आहे।
त्यामुळे सर्वांनी याचा जास्तीत जास्त फायदा जर घेतला तर आपल्या स्वास्थ्यासाठी ते उपयोगाचंच आहे. आणि महिलांना काय संदेश द्याल? महिलांना तर मी असं सांगू इच्छिते की महिलांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते की लोक काय म्हणतील, किंवा आपले नातेवाईक काय म्हणतील, घरातली मंडळी काय म्हणतील की आता वय झाल्याने आता काय तू धावते. पण ही सगळी मनातून भीती आणि शंका काढून टाकून सर्व महिलांनी, सर्व वयोगटातील महिलांनी सुरुवात करायला पाहिजे. आणि सुरुवातीला तर त्यांना हळूहळू प्रॅक्टिस करत मग त्यांच्या मनामध्ये एक आवड निर्माण होईल की नाही आपल्याकडूनही आपण हे हळूहळू आपण चालू शकतो आणि चालता चालता आपण हळूहळू का होईना आपण जॉगिंग किंवा रन करू शकतो, ही त्यांच्यामध्ये एक आवड निर्माण होईल आणि त्यांना पण एक आत्मविश्वास निर्माण होईल.